ओपोज केल्लो आहा. टेक्नोलॉजीक ओपोज करिना, टेक्नोलॉजी करची पण ही गांवगिऱ्या गटारांनो. आणि जे कोणी केला जे कोणी केला हे वाईट कृत्य किंवा कोणी कितें दाखयला त्यांना देव पोहोचो आणि काय म्हणणं. तो खंयचो तर दिल्लीचो येयलो म्हणून तीनूच दीस जाले म्हणालो आपण जॉईन झाला सांगला. आणि म्हणजे तुका हिस्ट्री खबर हा तर त्याला सांगले फ्रॉड हे सांगून आमकां म्हटले हे फुडें सरलेले आहा. तर म्हणालो जॉईंट मांडलेकर राजाराम सर तोय आसलो त्यांच्यानी आसले त्यांच्यानी मागीर सांगले आमच्यो कितें त्रुटी त्यांच्यो कितें त्रुटी किंवा आमचे कितें पळय ओपोज आहा. तर सगळे आमच्या बायलांनी म्हणले आम्ही म्हणून सविस्तर तेका ते पडले पटले म्हणणं म्हणजे बायलां जी आहा ती आमची म्हणाले ना तो डिसमेंटल केल्याशिवाय आम्ही रस्तो आडयतले हे करतात. तरी आम्ही विनवणी केली राजाराम साहेबांना रिक्वेस्ट केलो सिताराम साहेबांनी रिक्वेस्ट केलो पीएसआय त्याच्या एका मान देऊन आम्ही त्याच्या एका मान देऊ कित्याक ते आमकां सदत रक्षण करता आमचे तेंका आम्ही हे करूंक शकता ते आमचे गांवचे. आणि असे झाला गव्हर्नमेंटान सुद्धा खंयतर तरी ही पहिली मरे आमकां हे कित्याक कळटा सीआयई म्हण आसली काश्मीरान थंयसर मरे एक लायसनान आमचे गोंयकार दवरपाक कमिशन तेंच्यानी खाल्ले काय गोंयकारा फुडें म्हणजे हे कितें आहा गोंयकारा ऑफिसर आमच्या फुडें काडटा मरे आमच्या भितर झगड्यो लायता हितून वयर आमचो म्हणटा पूण एज ए ते गव्हर्नमेंट सर्वंट किंवा तेंचे ऑफिसर तेंच्या प्रमाणे तेंच्यानी काम करचे. गांवकारी वाठारांत आमी आसल्या कारणान आमकां हेचो ओपोज आहा हेका आमी ओपोज करतले वा डिसमेंट जायचे. आतां कितें तरी काडलें हे काडलें शस्त्र काडलें तेंच्यानी इलेक्शन म्हणून इलेक्शन बीन आमकां पडलें ना आमी इलेक्शन सुद्दां करचे ना. आनी जे कोण कितें आहा न्हू ते माध्यमांच्यानूय हांव सांगता आमच्या लोकांक एक विनवणी करता जर तुमकां इलेक्शन करता दवरया पूण कितें करा जे कोण वायट ते कृत्य करता तेंकां सफल करा इतलीच म्हाजी मागणी. देव बरें करूं ह्या क्षणांक हो निर्णय घेतलेलो आहा कितें तरी बायलां आमची म्हणटा सगळीं कित्याक बायलां इज द कमांडर ऑफ आमच्या घराचो घराबो सगळो कित्याक ती बरी आसली सुदृढ आसली जाल्यार आमचें घर चलतलें. फाल्यां सकाळीं आमचें भुरगें तरी कितें डिफेक्ट जालें फाल्यां सगळें गिरेशीच्या गांवांत दिलें फाल्यां गिरीश म्हणटा बाबा कितें तुवें डिफेक्टीव दिलाय म्हणजे येयले सी हे आमकां निल्लीकाराचें नांव पिटर करूं निल्लीकाराचें नांव आमचें झेंडो कसो सदां तुजो आहा आनी तो आमी झेंडो उबो धरतलो हो डिसमेंटल जाल्या शिवाय आमी हांगा उठचे ना हो आमचो निर्णय. आमच्या मिल्लान हांगासर टावर घातला आमकां कोणाकूच तितून इंटरफेर करूंक ना. पयले आमकां सांगले तेंच्यानी बोर मारता म्हणून आनी मागीर तेंच्यानी सांगले लायटीचो खांबो घालता म्हणून. जेन्ना हो आमकां निल्लान टावर नाका टावर नासतना आमच्या निल्लान दोतोर जाले इंजिनियर जाले एडवोकेट जाले शिकोत तेन्ना आमचो ह्या सगळ्या बायलांचो सगळ्या गांवचो हांगासर विरोध आहा टावराक. तेन्ना तेंच्यानी बेग्यांच्या बेग्यान आयच्या आयज तो टावर काडचो. आमकां मामलेदारान गेले तिणी सांगले आपूण येता फाल्यां पळयता म्हणून तुमचो गांवचो लोक आहा तितल्याकूच सांग म्हणून ती आमकां सांगनासतना हांगासर येयली पयली आनी गेली. आमकां तिणी कांयच उत्तर दिवंक ना. आतां मामलेदार म्हणटात तुमी कायदो हातीन घेता काय म्हणटा. आमकां तुमी काडिना जाल्यार आमकां कायदो हातीन घेवचोच पडलो न्हू. आमकां नाका आमकां टावर नाका. हांवें 2000 सन हांव सरपंच जाल्ली तेन्ना हांवें टावर घालूंक दिवंक ना पळय दर्याचेर थंय बांदलेली आहा सडी आमकां टावर नाका म्हणटकूच नाका म्हणून जालां आमकां टावर नाका आमी टावर घालूंक दिवची ना तो आयज आयज काडचो ना तर तेंचे कडेन काडूंक जायना आमच्या हातीन कायदो दिवचो आमी काडटा तो सपोज तर तेंच्यानी सांगिना न्हू आमकां तेंच्यानी सांगलेले येता आमी म्हणून येता खंय गेले कोयर येयले आनी दोग जाण येयले तेंच्यानी सांगलो आयज आमकां लास्ट टायम सांगलो तेणी 10 येता म्हणून 10 आमी 11:30 जाली तरी कोण येवंक ना म्हणून आमी रस्तो ब्लॉक करून हांगा बसले आनी तरी पूण आमी हांगा हालची ना. आयज आमी तो उडयल्या शिवाय हांगा हालची ना. आतां इलेक्शन जावन काडटा म्हणून आमकां इलेक्शन नाका न्हू आमी वोटिंगूच करची ना. वोटींग कोणाक करतली वोटींग कोणाकूच करची ना. आमी पंचायतीन वचत ना आमकां गरजूच ना पंचायताची म्हणून हांव सांगता आमी त्या काडटली म्हणजे काडटली. आयज पळय आमच्या गांवांत व्हड टावर आसा टावर हाडपाक तांचे प्रयत्न केल्लो आसा. एक्च्युली गांवकारांक कोणाकूच खबर ना हो मोबायल टावर येता म्हणून पण हांगासर जो टावर हाडला तेंच्यानी हो कंप्लिटली रॉंग इन्फॉर्मेशन घेवन तशें बापान पयलें सांगलें टावर नाका असो कोणाक ना. टॅक्नोलॉजी सगळ्यांक जायी इवन हांव सगळ्यांक ह्या माध्यमांतल्यान सगळ्या लोकांक म्हणटा की आमी टॅक्नोलॉजीक विरोध करिना
बट आमकां प्रॉपर इन्फॉर्मेशन दिवनूच गांवकारांक एकठांय करून सांगूनच सगळें हाडपाक जाय. तशें स तारखेक हे लेटर येयल्ले आसा पंचायतीक की टावर हांगासर येता म्हणून ग्रामसभा स्पेशल ग्रामसभा जावन गेल्यो. एकूय डिस्कशन जावना ग्रामसभेक, खूब लोक जमलेलो ग्रामसभेक, पण तेंच्यांनी कित्याक लागून सांगना हे तुमकांय कळपाक जाय की तेंकां हो टावर हांगासर रॉंग इन्फॉर्मेशन दिवन हाडपाक जाय आसलो. सो आतां असले जर टावर इलिगली हे लोकांक इन्फॉर्मेशन दिनासतना जर हाडटा जाल्यार हेच्या फुडें जें येतलें तें आमी स्टॉप करतले. गांवकारांक सांगल्या शिवाय गांवांत कांय जावचें ना हे आमी तुमकां कळवणी करता. आनी ऑफिसरांनी सांगलेलें, आमकां डेप्युटी कलेक्टरांनी सांगलेलें की हांगा येवन पर्सनली लोकां कडेन उलयता म्हणून. जर कोणाक इन्फॉर्मेशन खबर ना अबाउट दीस टावर जाल्यार तिणें सांगलेलें आपूण एक सर्वे करता म्हणून, त्या म्हणसर हो टावर कंप्लिटली बंद दवरतली. पण आजून पसून ती येवंक ना. आमी हांगासर कंटिन्युअस 6 डेज जाले. आयज सव्वो दीस तिणें जें आश्वासन दिल्लें आमकां तिणें 10 टायम दिल्लो पूण आजून पसून येवना. आनी हे आमी हो टावर काडीसर हो डिसमेंटल करीसर हांगासर येवचें ना. जे पळय ते आतां सांगताले न्हू, हांगासर स्टार्टींगच्यान तेंच्यांनी काम कंप्लीट केल्ले तेन्ना ते म्हणटा कितें पंचायती सांगता तेंकां सेंटराक तें येयलें म्हणून परमिशन. सेंटराक तेजें परमिशन जर येयलें न्हू जाल्यार हांगासर ट्रॅफीक सोडपाक गव्हर्मेंट ऑथॉरिटी जाय आसली, कोण तरी पुलीस जावं कितें, तेंकां सेक्युरिटी थंय न्हू. मागीर तेंच्यांनी ते बाउन्सर हाडले ते काम कंप्लीट करपाक कितें ना म्हणून तेंच्यांनी कलेक्टराक इन्फॉर्म करूंक ना, कोणाक इन्फॉर्म करूंक ना. डायरेक्ट तेंच्यांनी फ्रायडे नायटीक 1:30 कितें तेंच्यांनी ते टावर तिकडल्यान हाडल्या तो लोकं कितें थंयसून हाडल्या तेंच्यांनी. हां, आनी तेंच्यांनी तो वाडयलो आनी फक्त कितें सॅटरडे संडे तेंच्यांनी कंप्लीट केलो 2 दिसां भितर. जे जर तुमी गव्हर्मेंट ऑथॉरिटी आहा न्हू कितें जर सॅटरडे संडे तेंकां काम करून दिलें बाय तेंच्यांनी, आमीच कोणाच्या भुरग्या फुडल्यान जर हे करतले जाल्यार आमकां पंचायत आडोवंक येता. PWD हांगासर आतां हे बायलो धर हे घालता स्टॉला घालता पळय कितें तेन्ना पंचायत येता तेंकां आडोवपाक. आनी हो टावर हे दवरला आसतना कितें ते दिसना तेंकां टावर ते कोण मेन म्हणजे कितें आमकां आतां कळोंक जाय बाबा आमी हे कोण हाडटा पळय इलेक्टेड मेंबर आहा पळय न्हू ते आमच्या कडेन आहा काय ना पळय ते. आनी सेकेंड थींग ते म्हणटा कितें आमी परमिशन दिवंक ना. तुमी परमिशन दिवंक ना जाल्यार सगळे जाण हांगा येया आनी हे करा सांगा ऑटोमॅटीक कळटले. आमदार बाब काल अशेंच लोक हांगा जमलेर विरोध आसा आनी काल तेंच्यांनी आश्वासन दिलें जे अधिकारी आसले तेंच्यांनी की आमी लोकांक नाका जाल्यार आमी टावर जावन दिवचें ना. पूण आयज हे परत जाला कितें म्हणणें आसा तुमचें? कालूय हांगा कन्फ्युजन जाल्लें, सगळे जाणां लोक जमलेले आमचे सगळ्यांचे बाजारांतले लोक भायल मनीस ह्या गांवांतले सगळे गांवांतले सगळे बरे बरे लोक येवन क्लियर एक मेसेज दिलेली. काल जो टावर वालो तेंचोय कोण इंजिनियर आयिल्लो तेंकां आमी एकूच क्वेश्चन केल्लेलें की तुमी टावर घालता कोणाक घालता म्हणून लोकांक लागून. पूण लोकांक जर नाका, लोकांक नाका हो टावर, लोकांक रेंजूय नाका जाल्यार मागीर कितें? सो तेका लागून तेंच्यांनी आमकां काल 1 दीस मागलेलो की ते तेंचे कडेन तेंचे कोण हायर अप्स आसा तेंचे कडेन डिस्कस करून तेंच्यांनी आयज कितें आसा ते डिसिजन सांगतले म्हणून. पूण आजून हे डिसिजन तेंच्यांनी दिवंक ना, तेका लागून सगळे लोक परते हांगा जमल्या. ते पळयला आसतली सगळ्याच्यान सगळी बायल मनीस ह्या गांवची येवन हांगा बसलेली आसा. म्हाका तेंकां एकूच विचारपाची हें आसा की जेन्ना गांवांनी टावर घालतात ते जाल्यार टावर घालच्या पयलीं लोकल जी बॉडी आसता तेंकां कॉन्फिडन्सान घेवपाचें आसता. थंयचे लोकल लोक आसा तेंकां कॉन्फिडन्सान घेवपाक जाय ते म्हणजे खंय टावर बांदता हें इम्पॉर्टंट तेंकां दाखोवपाक जाय. जेन्ना हांगा एक्सकवेशन म्हाका दिसता वर्क चालू केल्लो तेन्ना पयलीं लोकांक सांगलें तेंच्यांनी की हांगा ते बोरवेल मारता म्हणून. मागीर जसो जसो तो खड्डो वाडत गेलो तेन्ना तेंकां सांगलें की सेप्टीक टँक मारता म्हणून. आनी आतां फायनली तेंच्यांनी पळयलो आसतले तो काँक्रीट बेस तयार करून रातच्या रातीं 2:30 तेंच्यांनी काम चालू केलां आनी टावर आतां येदो व्हडलो घातला. अजून ते सांगतात की आमी हो टावर ऑपरेशनल करचे ना म्हणून. जर ऑपरेशनल करचे ना जाल्यार म्हाका दिसता तेंच्यांनी आतांच्या आतां येवन डिसमँटल करपाची गरज आसा. आमची तीच मागणी आसा, आख्या गांवाची तीच मागणी आसा. सो आमी तेंकां रावल्या कितें डिसिजन घेता पळय तें पळोवपाक. पण तरी काल म्हणटालो केदार ना, केदार आहा आमच्या कडेन आहा सोपासर आसतलो.
हो आमचं केदार नाही आमचं एमएलए फोटो लिहिता यो नमस्कार सगळ्यांना आज आज टावर घातलेलो असा टावर आमका हा सरपंच असले त्यांना आमका 6 तारखेक लेटर येईले पण लेटर आम्ही त्यांना जन्ना पहिली त्यांच्यानी टावर म्हणजे किदे गव्हर्नमेंट म्हणून सांगलो आणि गव्हर्नमेंट म्हणजे डायरेक्ट इस्कॉलांक म्हणजे शाळांनी टावर घालपाचो असो त्यांना येयलो एप्रोल येयलो पण जन्ना म्हाका हेडमास्टरांनी फोन केलो आणि म्हाका सांगलें हांगा टावर घालतात तेन्ना तिका हांवें सांगलें टावर घालतात जाल्यार तेंकां सांग घालूं नाका म्हणून आमची भुरगीं ल्हान ल्हान भुरगीं आसात आनी हेच्या आदीं टावर घातलेले आमी काडलेले आसात आमच्या गांवकारांक टावर नाका हे पयलींच आमी सांगलेले आसा तेन्ना गांवकारांक एकच म्हजी विनंती आहा अशे हे मनात असो विचार हाडूंक नाका की पंचायत आपल्या फायद्या साठी करता किंवा फायदा हांव 5 वर्सांचे असलो माझो टर्म सोपलो आता हांव एक सादे गांवकारच आहा आणि गावात रावल्या पासून म्हाका अशेंच दिसता की गावातली भुरगीं गावातली मनशां ही माझीच मनशां आज माझो परिवार सुद्धा हांगाच आसा ह्या गांवातच आसा आणि तेंकां जे हे जातले ते माझ्या एका जातले ते जेन्ना ओगी रावले हे सांगता आयक सांगता फुडें पळय जेन्ना हांव आमच्या कडेन येयले हेडमास्टर येयले तेंच्यानी आमच्या कडेन धाडले तेन्ना तेणी सांगले की टावर घालपाचो आहा हो गव्हर्नमेंटाचो आहा त्या खातीर तुम्ही हे करूं पहिली म्हणजे जाल्यार पंचायतीक त्यांचे किदेंच हे नसले पंचायतीसून त्यांच्यानी एनओसी घेवप आणि त्यांना नसले ती डायरेक्ट आसले तेन्ना त्यांना हांवें सांगले हांगा आमच्या गावात ह्याच्या आधी टावर घालूंक दिवं ना आणि ह्याच्या फुडें घालूंक दिवचे ना प्रत्येक मनशांक तो टावर नाका असा जरी मोबाईल वापरले तरी नाका असा तो टावर म्हणून हे पहिलेच सांगले त्यांना आम्ही जेन्ना सपोज जर तुमकां टावर म्हणून खबर आसलो जाल्यार की लास्ट तुमच्या टेन्युअरान जी ग्रामसभा झाली तेन्ना लोकांक तुम्ही इन्फॉर्मेशन कित्याक दिले ना तुमच्या मनान कितें तरी आसलें अशें दिसता आमकां तू पंचायतीत मिटींग घाला दोनदा मिटींग नो मेंबर तू घाला तू आमचे इतलेच म्हणणे आमचे इतलेच म्हणणे असले किदें जावले टावर म्हणून तुमकां कळलो तुम्ही ह्या पयली ओपोज केलो म्हणटा बऱ्याची गजाल जाल्यार जेन्ना लास्ट तुज्या टेन्युअरात जी ग्रामसभा झाली ते ग्रामसभा बाबा अशे अशे येवपाचे आहा हे कित्याक आमकां सांगले ना पब्लिकेन आमकां कित्याक कदान तरी दवरले ग्रामसभेक आमी येताले आमकां तरी बाबा एक इन्फॉर्मेशन दिवपाचें आसलें तेन्नाच आमी काम तुमच्या कडेन जायना तुमी टेन्युअर सोंपलो म्हणून हात वयर करता आमी खंयसर तरी आतां कशें जमा जाल्या तर खंयसर तरी मायक सांगून आमी जमा करून बाबा अशें अशें जाल्ले जावपाचें आहा तेन्ना कितें करया जाल्यार दोन तीन दीस हांगा जाले जाल्यार पंच मेंबर सरपंच आदले आसली खंय आयज येयल्यात तुमी ते खूप बंद दिसता आमकां कितें तरी दिसता बरें हे करिना म्हणून हांवूय नासलो हांवूय श्रीकांत आयक सांगलें हांवें हेका फोन मारलो कोणाक अभिजिताक आयक सांगता अभिजिताक फोन मारलो अभिजिताक फोन घालो तेन्ना अभिजितान सांगलें आपूण येता आनी तो खरेंच आमचो वांडे पासून आमच्या वांगडा आसलो तो आसलो पूण आतां कळीत कळ्ळें कितें हे भाटी वाट्याक पडटा म्हणून पूण हे मेंबर खंय गेले सरपंच म्हणून तूं ते गांवची आमची आई म्हणून तर आमी मानता जाल्यार तुमी आई भुरग्यांक सोडून खंय गेली हे खंत दिसता हे तर तूं सांग परमिशन दिवन आसले जाल्यार आयज पर्यंत येदे व्हडले कशें कितें तेंच्यानी आमी आधीच मारली तेंच्यानी खंय हाडले आमकां ते गव्हर्नमेंटाचे आमकां पंचायतीन मारले ते गव्हर्नमेंट जेन्ना हांव तेंका मिटींग आमच्या आधी बॉडी मिटींग घातले आनी तेन्ना सगळ्या पंच मेंबरांनी घाले आमकां तो टावर नाका म्हणून म्हाजे मत तेच असले काम टावर नाका आम्ही एक गावात नोटीस आली नोटीस आली
टावर नका म्हणून पहिली आधी अंकार नका असलो अंकार नका म्हणाले हॅलो म्हाका एकूच सांग दिसता तेन्ना हांगासर फाटल्यान पयली एक व्हडो मारताले तेन्ना हायनन तेंकां विचारले बाबा हांगा तुमी कितें करता रे काय म्हणून तेन्ना ते म्हणपाले सॉयल टेस्टींग करता हांवें म्हणलें कित्याक लागून सॉयल टेस्टींग करता तो म्हणपाक लागलो बोरींग घेवपाचें आसा बोरींग घेता बरी गजाल म्हणून आमी उगी रावले कित्याक गांवांत आमच्या पयली उदीक तर येत ना दोन वरां म्हणटा ते दोन वरांचे अर्दे वर पासून उदीक येना आनी येयले पासून जाले सारके म्हाका दिसता आमचो भुरगे कोण मुत्ता तो पासून मूत पास येतले आनी बोरींग म्हणटकच बरी गजाल हांव उगी रावलो आनी गेलो.